जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी राणी सरदेसाई पीएसआई अजय ठाकुर बी कंफर्टेबल प्लीज गो अहेड माझे मिस्टर धनंजय सरदेसाई नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला गेले आणि संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की ते दिवसभर ऑफिसलाच नव्हते. तुम्हाला फोन कोणाचा आला होता? त्यांच्या पार्टनरचा. तुम्ही तुमच्या मिस्टरांना फोन ट्राय केलात? हो, एक दोन वेळा केला पण त्यांनी उचलला नाही. म्हणजे जेव्हा तुमच्या मिस्टरांच्या पार्टनरचा तुम्हाला फोन आला तेव्हा तुम्हाला कळलं की तुमचे मिस्टर ऑफिसमध्ये नाहीये? कोणावर संशय? नाही, ह्याच्या आधी असं कधी घडलंय? नाही नाही, पहिल्यांदाच. काही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स, टेन्शन, लॉस वगैरे? नो नो, एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. ओके, त्यांचा एखादा फोटो असेल का तुमच्याकडे? हो. काय झालं? नाही काही नाही. तुमचा फोन. हा बोलाय. अजय पोहोचलास का? हो पोहोचलो. हे बघ, तू काहीतरी खाऊन घे. मगाशी जेवण तसंच अर्धवट टाकून गेलायस. तू जेवलीस का? नाही. बरं, तू जेवून घे, मला उशीर होणार. सॉरी. सुरवे मॅडमची कंप्लेंट लिहून घ्या आणि त्यांच्या फोन मधला फोटोही घ्या. ओके सर. मॅडम प्लीज तुम्ही इथे या. मी आहे. प्लीज. मॅडम तुमचं नाव काय? राणी सरदेसाई. एक्झॅक्टली काय झालं होतं?
अजय? यस सर। मैडम जी कंप्लेन घेतलीस? यस सर। थैंक यू सो मच सर, आई होप तुम्ही मला मदत करा। डोंट वरी मैडम, पीएसआय अजयचा रेकॉर्ड आहे, त्यांच्या टेबलवर कुठलीही केस पेंडिंग नाहीये आणि त्यांना दिलेल्या सगळ्या केसेस त्यांनी डेडलाईनच्या आधी सॉल्व केल्या, सो डोंट वरी। निघू मी? यस सर। मला कॉफी मिळेल इथे? तुम्हाला इथली कॉफी चालेल? आय कॅन ट्राय। पवार म्हणाला एक कॉफी सांग। या मॅडम। तुमच्या नवऱ्याबद्दल काही माहिती सांगाल? त्यांचं येणं जाणं कुठे असतं वगैरे? ऍक्च्युली त्यांच्या बिझनेस लाईफमध्ये मी कधी इंटरफिअर नाही केलं, पण काही असेल तर मी नक्की सांगेन। कुठे सांगायचं? आय मीन तुम्ही इथे नसाल तर मी कुठे इन्फॉर्म करू? मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देऊ शकतो। माझं कार्ड साहेब, कॉपी। मॅडम नव्हे। मॅडम कॉपी। थँक्यू मॅडम, मिस्टरवाली कॉपी आपली। काय म्हणतोस म्हणा? मी मजेत। आणि साहेब तुम्ही असताना कसलं टेन्शन असणार काय आपल्याला? अभ्यास चालू आहे ना? हो साहेब, येऊ। छान आहे कॉफी, छान आहे। लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल ना मिस्टर अजय। सकाळी उठले तेव्हा मी घरी होते आणि मला कधीच वाटलं नव्हतं संध्याकाळी इथे पोलीस स्टेशन मध्ये असेल। आम्ही दोघच असतो घरी, नोकर मंडळी आहेत, पण बोलायचं म्हटल्यावर कुणाशी बोलायचं असा प्रश्न पडतो। यांच्या रुटीनमुळे हे सतत कामात बिझी असतात, कामानिमित्त बाहेर जातात, मी एकटीच असते घरी। म्हणायला गेलं तर सगळंच, बंगला आहे, पैसा आहे, गाड्या आहे, लोकर चाकर आहेत, पण सगळं असूनही काहीच नसल्यासारखं। मला खूप बोलायला आवडत, फिरायला आवडतं, लॉंग ड्राईव्ह वर जायला आवडतं। लग्नाआधी हे सगळं शक्य होत, पण लग्न झाल्यापासून मी खूप एकटी आहे। परफ्यूम कुठला? परफ्यूम नाही, मी परफ्यूम नाही वापरत। मला वाटलं। सो आर यू मॅरिड ऑर यू आर अ बॅचलर? नाही, लग्न झालं नाही अजून। सॉरी। इट्स ओके। आर यू एंगेज?
इलाज भेटीत जरा खूप पर्सनल होते. डोंट वरी, इकडे द्या. थँक यू. काही इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की कळवा मला. डेफिनेटली. मिस्टर अजय, तेवढा तुमचा नंबर मी तुम्हाला मेसेज करतो. तिवारी, दरवाजा नाही, बोनेट उघडा. आपली गाडी बंद पडली आहे, गाडी सुरू नाही झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं. बोनेट उघड. हा जी. हा बोल. आई अजय, तुला थोडा वेळ आहे? हो आहे, बोल ना. एक काम कर, लगेच नेहाला फोन कर. अरे हो, तिचा फोन येत होता. तिने एवढ्या वेळाला फोन केला तर तू एकदा तरी उचलायचा ना. अगं कामात होतो म्हणून फोन अटेंड नाही करता आला. बर, आता माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नको. तू तिला ताबडतोब फोन कर. हो करतो. तू घरी कधी येशील? आता निघतोच आहे. लवकर ये. हा हो आई, बाय. हॅलो, पटवर्धन बोलतोय. हा बोला साहेब. मॅडम आहेत का? बाहेर गेलेत. बाहेर कुठे? म्हणजे मला वाटते पोलीस स्टेशन मध्ये गेलेत. मगाशी तिवारीला गाडी काढायला सांगितली पोलीस स्टेशन मध्ये जायचंय म्हणून. अरे तिचा फोनही लागत नाहीये म्हणून घरी फोन केला. साहेब एक विचारू. काय? मॅडम पोलीस स्टेशन मध्ये का गेलेत? अरे तुझे साहेब धनंजय, सकाळपासून त्यांचा पत्ताच नाहीये. अहो पण साहेब सकाळी तर ऑफिसला जायला निघाले. हो ऑफिसमध्येही आला होता पण नंतर कुठे गेलाय कोणालाच माहिती नाही. असं कसं होईल? अरे मलाही तेच कळत नाहीये. बरं साहेब, तुला जाताना काही सांगून गेले होते का? नाही काही नाही. बर बरं, मॅडम आल्यावर सांग मला फोन करायला. हो सर. आणि साहेबांचा फोन आला तर लगेच मला फोन करायला सांग. हो सर. मॅड, काय झालं? एवढे पॅनिक का झालात तुम्ही? या धनंजयचा अजून पत्ता नाहीये. मॅड, तुम्ही अजून त्याच टेन्शन मध्ये आहात. अहो असतील ते कुठेतरी. बरं तुम्ही मला कॅश द्या लवकर. मॅड प्लीज द्या ना लवकर. विकी, सकाळी तू धनंजयला लॉबी मध्ये पाहिलंस राईट? हो पाहिलं होतं. मग तो नंतर गेला कुठे? तिथेच होता का? डॅड मला मला आता काही आठवत नाहीये. बरं मी तुमच्याकडे कॅश मागायला आलो होतो. तुम्ही कॅश ट्रान्सफर करतो म्हणून सांगितलं आणि अजून केली नाहीये. विकी, हा धनंजयचा इश्यू जरा सॉल्व होऊ दे. राणी पोलीस स्टेशनला गेली आहे. व्हॉट? हो तसं मीच तिला सांगितलं. डॅड आता तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती? गरज काय म्हणजे? अरे धनंजय माझा बिझनेस पार्टनर आहे. तो कुठे गेलाय काय झालंय कळायला नको? नाही ते ठीक आहे, पण हे सगळं केल्यानंतर पोलिसांनी तुमच्यावर संशय घेतला तर? माझ्यावर का संशय घेतील? तुम्ही त्यांचे बिझनेस पार्टनर आहात ना? नाही असं काही होणार नाही. आणि माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं धनंजयचं परत येणं आहे. इथे बरीच कामं अडकली आहेत बिझनेसची, आणि असा अचानक तो गायब झाला तर बिझनेसवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बरं ते येतील परत. तुम्ही मला आधी कॅश द्या. विकी डॅड प्लीज.
थँक यू. कुठे गेला असेल हा धनंजय? शेलार सर, काय करायचंय? धनंजय सरदेसाईचे डिटेल्स आपण सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पाठवतोय सर. त्यांचा फोटोही सगळ्या पोलीस चौकीत पाठवा. आणि धनंजय सरदेसाईंचा फोन नंबर सर्व्हेलन्स वर टाकायला अप्लाय केलं का? प्रोसीड केलंय सर. गुड. कदम. यस सर. आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये चेक करा, कुठली ऍक्सिडेंटची केस आहे का? यस सर. धनंजय सरदेसाई आणि SNB कन्स्ट्रक्शनची सगळी माहिती काढा. बिल्डर लॉबीमध्ये त्यांचा कोणाशी वाद आहे का हेही बघा. सर, पण मॅडमनी तर सांगितलं होतं की कोणाशी वाद नाहीत आणि कोणावर संशयही नाही. हे त्यांचं म्हणणं आहे. आपल्या माणसांना सगळी माहिती द्या. SNP कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या साईटची माहिती काढा. त्यांचं कुठे काय काम चालू आहे हे सगळं फाइंड आउट करा. यस सर. पण सर, मला एक शंका आहे. बोला. सर, राणी सरदेसाई आणि धनंजय सरदेसाई या दोघांच्या वयामध्ये खूप फरक आहे आणि असं असतानाही यांचं लग्न आलं लक्षात. मी हा पॉइंट नोट केलाय. धनंजय सरदेसाईंची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे फाइंड आउट करा. येस सर. आणखी एक महत्वाची गोष्ट, धनंजय सरदेसाई कुठे कुठे जायचे, त्यांचे कुणाशी कॉन्टॅक्ट होते, मुळात तो माणूस कसा होता आणि इतरांशी त्यांचे हितसंबंध कसे होते ही सगळी माहिती काढा. सर, तुम्हाला काही अंदाज? इतक्या लवकर नको ठरवायला. शेलार, धनंजय सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड झाले की ते इमिजिएटली स्टडी करा आणि मला सांगा. माझा असा अंदाज आहे की ह्या केसमध्ये त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि कॉल हिस्ट्रीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. शेलार, कितीही लेट झालं तरी मला कळवा काय होतं ते आणि सगळी इन्फॉर्मेशन लवकरात लवकर काढा. मी निघतो. यस सर. मॅडम कशाने आले अजून? साहेब पण अजून आले नाही. जेवणाचं काय करायचं काही कळतच नाहीये आणि बाहेरून जेवण येणार आहेत का तेही माहिती नाही. काय रे शरद, तू का गप्प गप्प? संगीता, साहेब कुठे गेले असतील ग? कुठे म्हणजे काय? ऑफिसला, नाहीतर एखाद्या मीटिंगला, नाहीतर पार्टीला. का पण तू असं का विचारतोयस? अगं साहेब कुठेच नाहीयेत. काय बोलतोयस तू? अगं त्यासाठीच तर मॅडम पोलीस कंप्लेंट करायला गेलेत पोलीस स्टेशन मध्ये. बाप रे, आणि हे कधी सांगणार? मॅडम पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते हे मला माहिती होतं, पण त्या का गेल्या हे आता पटवर्धन साहेबांचा फोन आला ना तेव्हा मला कळलंय. अरे बापरे, काय रे, काय झालं? थोडा चहा मिळेल का? आत्ता? हो, आज नाईट आहे ना. थांब, देते. मॅडम आल्या नाहीत अजून? नाही आल्या, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यात. साहेब कुठे गेले काहीच कळत नाही. सकाळी तर साहेब माझ्या समोरून बाहेर गेले. ते मला माहिती आहे, पण साहेब ऑफिस मधून कुठे गेले हेच कळत नाहीये ना. चहा. ऑफिसमध्ये पण नाहीत, मग कुठे गेले असतील? सकाळी मॅडम त्यांना म्हणत होत्या शॉपिंगला चला म्हणून, पण त्यांच्या बरोबर गेले नाही. मला माहिती आहे. काय माहिती आहे? मॅडमला वैतागून साहेब निघून गेले असतील. अगं कोण संसार करेल असले बाई बरोबर? कुठेतरी हिल स्टेशनला गेले असतील निवांत राहायला. असं असतं ना तर एव्हाना त्यांनी कळवलं असतं. मला तर बुवा काही कळतच नाही. आता पोलीस कंप्लेंट झाली ना तर सगळ्यांची चौकशी होईल. मग आपण काय सांगायचं? आपण सरळ या मॅडमचं नाव सांगून टाकायचं. शरद, काहीतरीच काय? त्यांना पण काळजी आहे नवऱ्याची, म्हणून गेल्यात ना पोलीस स्टेशनला. नवऱ्याची काळजी आहे आपली आहे का? आपल्याला किती त्रास देतात. सरळ सांगून टाकायचं तिचं नाव. ए गब्बस रे, तू झाला का चहा पिऊन? देख, गेटवर कोणी नाही आहे ना, जा तू. जा जा. ठीक आहे. पावलेट, त्याच्यासमोर काय सगळं बोलतोस? त्याला काय माहिती नाही का ती बाई कशी येते? जाऊ दे ना, पोलीस काय ते बघून घेतील. और कितना टाइम लगेगा? बस मैडम थोड़ा टाइम और लगेगा.
एक्सक्यूज मी, तुम्ही निघाला? बघा ना, माझी गाडी बंद पडली आहे. मी तुमची काही मदत करू शकतो का? तुम्ही? मी तुम्हाला कॅब बुक करून देऊ शकतो. इथे असं थांबण्यापेक्षा ते बरं पडेल तुम्हाला. नाही, नको, थँक्स. ओके, टेक केअर. Thank you.